आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या. अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर आज संध्याकाळी 7 वाजता बैठक. भुजबळांची नाराजी आणि राजीनाम्याच्या भूमिकेवर चर्चा होणार. अजित पवार गटाचे नेते, मंत्री आणि आमदार बैठकीला उपस्थित असणार. अजित पवारांचे प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हा प्रमुखांसोबत तातडीची बैठक. बैठकीमध्ये अजितदादांच्या राज्यव्यापी दौऱ्यासंदर्भात चर्चा होणार. सर्व जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार. अपात्रतेसंदर्भातील नार्वेकरांच्या निकालाविरोधातील याचिकेवर 12 फेब्रुवारीला सुनावणीची शक्यता. काल सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांच्याकडून प्रकरण मेन्शन. राज्यामधील विविध महापालिका आणि नगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी आज राज ठाकरेंची भेट घेणार. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनवाढीच्या मुद्द्यावर चर्चा होणार. सकाळी 10 वाजता शिवतीर्थावर बैठक. राज्यात गुंडाराज. गुंडा आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य. फोटो शेअर करत संजय राऊतांची सरकारवर टीका. राज्यात सरकार निर्मित गुंडाराज. सरकारचे बगलवच्चे अधिकाऱ्यांना धमक्या देतात. नाना पटोलेंचा आरोप. भंडारा गोंदिया लोकसभेची जागा काँग्रेसच जिंकणार. भंडारा गोंदियामध्ये मोदी उभे राहिले तरी त्यांचा पराभव होईल. नाना पटोलेंचं वक्तव्य. छगन भुजबळांनी नाभिक समाजाची माफी मागावी. त्यांनी जाणून बुजून नाभिक समाजाची बदनामी केली. सरांगेंची टीका. मनोज सरांगे आजपासून 4 दिवस आळंदी, मुंबई, नाशिक आणि बीड दौऱ्यावर. आज मनोज सरांगेंचा आळंदीमध्ये मुक्काम, तर उद्या दादरमध्ये वकिलांसोबत सरांगेंची बैठक. मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचनेविरोधातील याचिकेनंतर कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंकडून एकाच वेळेला 4 ठिकाणी कॅव्हेट दाखल. सगळे सोरेबाबत काही निर्णय घेण्यापूर्वी अवगत करण्याची विनंती. देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आल्यास जातीनिहाय जनगणना करणार. आरक्षणावरील 50% मर्यादाही हटवणार. झारखंडमध्ये राहुल गांधींचं जनतेला आश्वासन. नागपूरमधल्या संविधान चौकामध्ये आदिवासी गोंड गुवारी आंदोलकांचं आमरण उपोषण सुरूच. गोंड गुवारी समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी. आमरण उपोषणाचा 12वा दिवस. मालेगावचा मिनी पाकिस्तान उल्लेख केल्यानं नितेश राणेंना नोटीस. माजी आमदार आसिफ शेख, समाजवादीच्या नेत्या शाने हिंद यांच्याकडून नोटीस. मालेगावकरांची माफी मागावी, अन्यथा खटला दाखल करणार. नितेश राणेंना पाठवलेल्या नोटीशीमधून इशारा. रविकांत तुपकरांचा जामीन रद्द करण्याची बुलडाणा पोलिसांची मागणी. बुलडाणा पोलिसांचा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अर्ज. तुपकरांची तुरुंगामध्ये रवानगी करण्याची पोलिसांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधल्या अजित पवार गटाचे नेते दत्ता गोर्डे ठाकरे गटामध्ये जाणार. आज दुपारी मातोश्रीवर गोर्डेंचा पक्षप्रवेश. राज्यामधील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर. मानधनवाढ, प्रलंबित भत्त्यांसह विविध मागण्यांसाठी उद्यापासून निवासी डॉक्टरांचा संप. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेली चर्चा निष्फळ. धारावी पुनर्वसनासाठी केंद्र सरकारकडून मिठागराची 283 एकर जागा घेणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब. वाहतूक कोंडीमध्ये पुणे जगामध्ये 7व्या स्थानी. दिवसेंदिवस शहरामधील वाहतूक समस्येमध्ये वाढ. टॉमटॉम वाहतूक निर्देशांक जाहीर. पुणेकरांना 10 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 2023 मध्ये सरासरी 27 मिनिटं 50 सेकंदाचा वेळ लागला. राज्यामधील बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध. 21,678 पदांसाठी भरती होणार. भरतीमध्ये मराठीसाठी सर्वाधिक 18,373 जागा. कोल्हापूरमध्ये अनोख्या मागण्यांसाठी सायकल रॅली. लग्नासाठी पोरगी. कोल्हापूरमध्ये समुद्र आणि मटण स्वस्त झालंच पाहिजे या मागण्यांसाठी कोल्हापूरकरांची रॅली. रॅलीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये सर्व सुरक्षा रक्षक शस्त्रधारी नकोत. उच्च न्यायालयाकडून स्पष्ट. सुरक्षा रक्षकांच्या आवश्यकतेचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश. सोलापूरच्या माळ्यामध्ये झालेल्या लग्नामध्ये नवरदेवानं महादेव जानकर यांच्यासमोर दिल्या रासपच्या घोषणा. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. राज्यभरात डाळ व्यापाऱ्यांनी 1.5 लाखांचा जीएसटी बुडवला. राज्यभरातील डाळ व्यापाऱ्यांचं ऑडिट सुरू. यवतमाळ जिल्ह्यामधल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण पूर्ण. जिल्हा प्रशासनाची माहिती. 6,24,000 कुटुंबांचं सर्वेक्षण. साताऱ्याच्या कराडमध्ये मुख्यमंत्री चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन. पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्पर्धेला सुरुवात. कल्याणमध्ये नमो चषक बुद्धिबळ स्पर्धा. ग्रँडमास्टर अभिजित कुंटेंचा एकाच वेळेला 25 विद्यार्थ्यांबरोबर बुद्धिबळ खेळण्याचा विक्रम. साताऱ्याच्या कराडमध्ये इयत्ता 5वी ते 10वीपर्यंतच्या 10,000 विद्यार्थ्यांना सहज शिक्षा लर्निंग शैक्षणिक ऍपचं मोफत वाटप. भाजपच्या डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या पुढाकारानं वितरण. यवतमाळच्या आर्णीमध्ये अनोख्या पद्धतीनं संक्रांत साजरी. संक्रांतीनिमित्त खास जरांगींच्या फोटोचं वाण महिलांना देऊन सळाबोला उपक्रम. धुळे जिल्ह्यामध्ये यंदा मोठ्या प्रमाणात गव्हाचं उत्पादन. गव्हाला 2,500 रुपये दर मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा.
पुण्याच्या चाकणमधील चिंबळी गावामधील शेतकऱ्यांना फुलवली महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरीची लागवड केल्यानं सीमा जाधव या महिला शेतकऱ्याचं पंचक्रोशीमध्ये कौतुक. साताऱ्याच्या कराड उत्तर मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचा विजयी निश्चय मिळावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये कापूस दरवाढ होत नसल्यानं शेतकरी हवालदिल कापसाला 6,000 ते 7,000 रुपये दर उत्पादन खर्च निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत. भंडाराच्या लाखणीमध्ये काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या मनीषा निंबार्ते यांच्याकडून शिलाई मशीन सायकल आणि ई रिक्षांचं वाटप नाना पटोलेंच्या हस्ते वितरण. अमरावती जिल्हा परिषदेच्या 475 पदांची परीक्षा रखडली आदिवासींच्या रोजगारावर सुद्धा गदा 15 संवर्गातील पदाच्या निकालाची अजून प्रतीक्षा. बुलडाण्याच्या रायपूर चिखलीमधील अवैध धंद्यांविरोधात बेमुदत उपोषण अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषदेकडून 26 जानेवारीपासून उपोषण सुरू. रत्नागिरीमधल्या चिपळूणच्या तिवरे धरणाच्या पुनर्बांधणीला अखेर 4 वर्षानंतर मुहूर्त पुनर्बांधणीसाठी 63 कोटी रुपयांचा निधी मंजूर 2 जुलै 2019 फुटलं होतं तिवरे धरण. भंडाराच्या उमरी आणि अडाळ परिसरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन विद्यार्थ्यांनी घेतली तंबाखू मुक्तीची शपथ. धुळ्याच्या शिंदेखेडा तालुक्यामधील अमरावती मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यामध्ये घट शिंदेखेडा तालुक्यामध्ये पाणी टंचाईचं संकट. वर्ध्याच्या अल्लीपूर ते कानगाव मार्गावर रोहणखेडा शिवारामध्ये दारू साठ्यासह वाहन जप्त सापळा रचून दोघांना देशी दारूच्या 32 पेट्यांसह अटक. चंद्रपूरच्या राजुरा बाजारपेठेमध्ये भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून 2.5 लाखांची चोरी चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. मुंबई विद्यापीठाचा पदव्युत्तर विधी शाखा द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल रखडला 2 महिन्यानंतरही निकालाची प्रतीक्षाच निकालामध्ये होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान. मुंबईमधला हवेचा दर्जा घसरला मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची वाईट श्रेणीमध्ये नोंद सतत वाढत असलेल्या प्रदूषणाचा परिणाम. एअर इंडिया कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा दिलासा नाही इमारत बांधकामाला आव्हान देणारी याचिका फेटाळली कलिनाच्या एअर इंडिया कॉलनीमधील 19 रिकाम्या इमारती पाडल्या जाणार. मुंबईत महापालिका कोरोनाप्रमाणे टीबी आणि डेंग्यूच्या सब व्हेरियंटची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी करणार विशिष्ट प्रकारच्या विषाणूवर उपचार करणं शक्य होणार कस्तुरबा रुग्णालयामध्ये अद्ययावत टीबीसी एडीएसटी प्रयोगशाळा सुरू. नवी मुंबई शहरामध्ये 31 डिसेंबर 2015 पूर्वी आणि नंतर किती बांधकामं उभी राहिली याचं सर्वेक्षण करा मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश 2015 पूर्वी उभी राहिलेली बांधकामं दंड आकारून नियमित करण्यासाठी किती अर्ज आले याचाही तपशील सादर करण्याचे आदेश. पुणे मेट्रोची जिल्हा न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गावर चाचणी मुठा नदी पात्राखालून मेट्रो धावली. पुण्याच्या रिंगरोड भूसंपादनाचं काम अंतिम टप्प्यात जमीन मालक मालामाल या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 6 तालुक्यातील 84 गावातून भूसंपादन. पुणे महापालिकेचा हायड्रोजन निर्मितीबाबत 1 पाऊल पुढे प्रायोगिक तत्वावर 0.6 टन हायड्रोजनची निर्मिती केली जाणार पीएमपीएल बससाठी इंधन वापरलं जाणार. सासवड तहसील कार्यालयामधून ईव्हीएम मशीनची चोरी अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती देण्यास नकार सासवड पोलीस ठाण्यामध्ये अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही.